निपुण भारत, निपुण भारत। निपुण भारत, निपुण भारत। मित्रांनो नमस्कार। जागतिक दर्जाचं भविष्यवेधी शिक्षण याचा दुसरा आयाम आपण आता समजून घेतो आहे। दुसरा आयाम आहे अशी मुलं विकसित करणे जी भविष्यासाठी तयार असतील। याचा अर्थ काय? तर याचा अर्थ समजून घेण्यासाठी सध्या मी माझ्या शाळेमध्ये काय करतो आहे आणि माझ्या शिक्षण व्यवस्थेमध्ये काय होते हे आपल्याला समजून घ्यावं लागेल। मग प्रश्न हा आपण स्वतःला विचारूयात की माझ्या शाळेमध्ये जे सध्या शिक्षण दिलं जाते ते शिक्षण मुलांना खरंच भविष्यासाठी तयार करते का? या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं? तर मला असं वाटते की या प्रश्नाचं उत्तर हो देण्याची धोका आपण पत्करणार नाही, कारण बऱ्यापैकी खोलात गेल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की आत्ता जे काही शिक्षण देतो आहे ते खरंच भविष्यासाठी उपयोगाचं आहे का, असं प्रश्नचिन्ह निर्माण होणारच आहे। मग हे प्रश्नचिन्ह जर निर्माण होत असेल तर मग सध्या आमच्याकडे काय प्रक्रिया चालली? आणि गंमत बघा ना, म्हणजे जेव्हा बाहेरचे लोक आमच्या शिक्षण व्यवस्थेकडे बघतात किंवा मोठी लोक नेती लोक आमच्या शिक्षण व्यवस्थेकडे बघतात तेव्हा शाळेत तुम्ही अशी भाषणं बऱ्याचदा ऐकली असतील की शाळेमध्ये काय घडते, देशाचं किंवा जगाचं भविष्य घडते। पण आता प्रश्न असा आहे खरंच असं भविष्य घडतं आहे का? याचं उत्तर आहे नाही। का नाही? तर बघा ना, म्हणजे भविष्य म्हणजे काय ते पण समजून घ्यावं लागेल आणि भविष्य म्हणजे काय हे जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा भविष्याच्या पुढच्या गोष्टी काय असतील किंवा काय गोष्टी असायला पाहिजे ते पण समजून घ्यावं लागेल। आणि मग याच्या खोलात जेव्हा आपण जाऊ तेव्हा एक गोष्ट समजायला सोपी जाते की आपण असं म्हणतो की शाळेमध्ये जगाचं भविष्य घडते, पण मग भविष्य म्हणजे काय? भविष्य आपल्याला माहीत आहे का? आणि भविष्य जर आपल्याला माहीत नसेल तर आपण कसं म्हणू शकतो की शाळेमध्ये भविष्य घडते? म्हणजे गंमत बघा ना, जो शिकवतो आहे त्याला पण भविष्य माहीत नाही आहे, जो शिकतो आहे त्याला पण भविष्य माहीत नाही आहे, आणि जो सांगतो आहे की भविष्यासाठी तयार आहे त्यालाही भविष्य माहीत नाही आहे, आणि आपण सगळेजण खुश आहोत की आमच्या शाळेमध्ये देशाचं किंवा जगाचं भविष्य घडते। मग हे असं कसं असू शकते? त्यासाठी आपण अधिक विचार करण्याची गरज आहे। मग भविष्यासाठी मुलं तयार करतो म्हणजे नेमकं आपण काय करतो? तर भविष्यासाठीच्या अनुषंगाने जे जे काही बदल होतील, ज्या ज्या काही गोष्टी लागतील, जे जे काही कौशल्य लागतील, ती ती कौशल्य त्या मुलाला आली पाहिजे। मग आज आमच्या शाळेमध्ये कुठली कौशल्य शिकवल्या जातात, कुठल्या कौशल्यावर आमच्या शाळेमध्ये काम होते? बऱ्याचदा असंही म्हटलं जाते की एखादा मुलगा ग्रॅज्युएट होतो, पोस्ट ग्रॅज्युएट होतो आणि एवढं शिकल्यानंतर पण तो म्हणतो की अरे मला या शिक्षणाचा काही उपयोग होत नाही आहे, किंवा एवढं सगळं शिक्षण झाल्यानंतरही त्याला त्या शिक्षणाच्या अनुषंगाने उद्योग नाही आहेत, त्याला त्या शिक्षणाच्या अनुषंगाने नोकऱ्या नाही आहेत। याचाच अर्थ नोकऱ्या नाही असा आहे की नोकऱ्यासाठी रिक्वायर्ड जी काही कौशल्य आहेत ती बदललेली आहेत आणि ती आमच्या शिक्षण व्यवस्थेतनं पूर्ण होत नाहीत। आपली शिक्षण व्यवस्था काय करते याचा एक किस्सा मी असा ऐकला होता। मरीन इंजिनिअरिंगची एक फील्ड आहे आणि त्यामध्ये जहाजावर किंवा समुद्रामध्ये काम करत असताना कशा पद्धतीची कौशल्य पाहिजे हा भाग असतो। एका विद्यार्थ्यासोबत बोललो आणि त्याने त्याचा अनुभव सांगितला की माझं शिक्षण जवळपास पूर्ण होत होतं, शेवटच्या 6 महिन्यामध्ये जेव्हा आम्हाला पाठवलं जाते तेव्हा कळलं की आत्तापर्यंत दिलेलं शिक्षण आणि मरीनमध्ये गेल्याच्या नंतरचं शिक्षण लागणारी कौशल्यात फार मोठा फरक आहे। असाच फरक आपल्याला इतर ठिकाणी पण दिसतोय का? आणि तो आपण समजून घ्यायला पाहिजे का की मी जे शिकवतोय किंवा माझ्या शाळेमध्ये जे काही शिकवलं जातं ते खरंच मला भविष्यासाठी उपयोगाचं आहे का? आणि जर असं नसेल तर मग काय शिक्षण आम्ही द्यायला पाहिजे हाही मुद्दा आहे। पण त्याच्यासाठी आपल्याला अंदाज घ्यायला पाहिजे की काय भविष्य असेल, काय गोष्टी असतील की ज्या आम्ही शिकल्या पाहिजे। त्यासाठी आपण समजून घेऊयात की जगातलं भविष्य काय असणार आहे। तर मित्रांनो, भविष्य काय असणार आहे हे नेमकेपणाने कोणीच सांगू शकणार नाही। तर 25 वर्षाने काय होईल, 30 वर्षाने काय होईल, 40 वर्षाने काय होईल हे कुणालाही सांगता येणार नाही। पण आमच्या वर्गात आज जी मुलं शिकत आहेत ती मुलं 30 वर्षाने, 40 वर्षाने, 50 वर्षाने या देशाचे नागरिक असतील आणि या देशाला किंवा या जगाला चालवण्याची जबाबदारी त्या लोकांची असेल। मग त्या मुलांना 25 किंवा 35 वर्षानंतर काय असेल ते कसं माहीत असू शकेल, ते कसं काय शिकू शकतील? नाही शिकू शकणार। मग त्यासाठी भविष्य काय असेल ते माहीत नाही, पण 2-3 वर्षात काय बदल होतील त्याचा अंदाज मात्र येत राहतो। 2-3 वर्षात काय बदल होतील याचा एकदा अंदाज आपल्याला आला आणि तो अंदाज आपण घेतला की मग आपल्याला तो जसा जसा अंदाज मिळत जाईल तसं तसं शिकत जावं लागेल, असं भविष्य पुढे असणार आहे। पण मग आमच्या शाळेत आता तशी मुलं तयार होत आहेत का? तर तशी मुलं तयार होत नाहीत। आमच्या शाळेमध्ये स्पून फिडिंग केल्या जाते, अबकडपासून ह्या त्या गोष्टी त्याला शिकवल्या जातात, कंटेंट शिकवला जातो आणि तो रट्टा मारण्याचं काम तो करतो आहे, याने त्याचं भविष्य किती अबाधित राहणार आहे हा सगळ्या आपल्या समोरचा प्रश्न आहे।
पण तरीही एक प्रश्न शिल्लक राहतोच की मग काय त्याला शिकवण्याची गरज आहे. त्याच्यापेक्षा आपल्याला हेही समजून घ्यावं लागेल की कशासाठी, की भविष्य काय असणार आहे आणि बदलतं जग काय असणार आहे. मित्रांनो, जगाच्या बदलाची गती खूप वाढलेली आहे आणि जगाच्या बदलाची गती जशी वाढलेली आहे त्या गतीसोबत आपल्याला पण अपडेट व्हावं लागेल. त्यासोबत जर आपण अपडेट झालो नाही तर आपल्याला पुढे जाता येणार नाही. मग जगाची बदलाची गती म्हणजे नेमकं आपण काय म्हणतो आहे, तर जगाच्या बदलाची गती मोजायची कशी? तर आपल्याला असं लक्षात येते किंवा आत्तापर्यंत असा ट्रेंड असतो की जशी जशी इन्फॉर्मेशन वाढते त्या वाढीचा जो काही कालावधी आहे, म्हणजे इन्फॉर्मेशन दुप्पट होण्याचा जो काही कालावधी आहे, त्या कालावधीवर जगाच्या बदलाची गती मोजल्या जाते.